पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक पांडवकर, आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थाने सांगायचं आज आपल्या स्पेशल स्टुडिओमध्ये आहेत की आपल्या कोकणची संस्कृती जपणारे म्हणजे साई श्रद्धा कलापथक। या कलापथकच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की त्यांचा जो 25 वर्षापासूनचा 175वा जो प्रयोग होणार आहे त्या माध्यमातून थेट आपण जाऊया। जे दिग्दर्शक आहेत, जे कलाकार आहेत आणि संस्थापक सुद्धा आहेत, तर थेट जाणून घेऊया संदीप कांचे सर यांच्याबद्दल। कांचे सर नमस्कार। प्रथमतः आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपण हे 175वा कार्यक्रम करताय आणि साई श्रद्धा कलापथक हे तुमच्या खऱ्या अर्थाने 25 वर्षाचा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रवास आहे, तर सुरुवातीला हे नमन जी आवड आहे ती कशी निर्माण झाली? नमनची आवड म्हणा की एक पारंपरिक आहे आणि आमच्या गावात आपण इतिहास ते आमच्या बहालमध्ये माझं गाव आहे चिखली तालुका जिल्हा तालुका बहालम जिल्हा आणि आमच्या गावचं ओरिजिनल नमन असतं पुरुष प्रधान। त्यातून आम्ही पहिल्या भूमिका छोटामोठ्या केला, शिक्षण झालं, कॉलेज झालं, त्यानंतर पूर्ण आमचं नोकरी निमित्त मुंबईत आलं। मुंबईत आल्यानंतर साई श्रद्धा कलापथक आम्ही स्थापन केलं, ते लगेच नाही स्थापन केलं कारण गावाचं नमन चालू होतं, वाडीचं चालू होतं, तरुण मित्र म्हणजे चिखली कांसेवाडी हे नमन चालू होतं। त्या नमनाला पहिल्या प्रयोग 1998 दामोदर हॉल परिषद 8 एप्रिलला झाला। त्या प्रयोगामध्ये पुरुष पात्र करणाऱ्या स्त्री पात्र करणाऱ्या काही कलाकारांनी विरोध केला की काही अडथळे निर्माण केले की आता आम्ही आता जमत नाही ऑफी बीचमध्ये, त्यावेळेस अचानक आता ते कार्यक्रम बंद होणार, गावाचं नाव खराब होईल, तिकीट संपले आहेत, काय करायचं? गावाने परमिशन दिली की तुम्ही हा एक कार्यक्रम 8 एप्रिलचा मी कसाही करून 1-2 मुली काय हवे त्या घ्या तुम्हाला सांगा जोडीला आणि कार्यक्रम पूर्ण करा। तो कार्यक्रम करताना ती पहिली जबाबदारी माझ्याकडं आमच्या वाडीनं दिली की तू दिग्दर्शन कर आणि त्याचं पहिलं लेखन मीच केलं, दिग्दर्शन मीच केलं आणि आवड आणि आमची खानदानी परंपरा आहे, गावाची परंपरा आहे, त्यामुळे नमनची आवड नसा नसा पहिल्यापासून मिळते। आणि खऱ्या अर्थानं आता एवढे तुम्ही प्रयोग सुद्धा केले तर एक आठवणी राहणार असं वंगनाट्य तुमचं म्हणतं असं वंगनाट्य खूपच दिली मी मागच्या मुलाखतीत मी बोलले वंगनाट्य खूप दिली, परंतु आठवण करणारे दोन वंगनाट्य, एक जागाव मराठा 26-11 बॉम्बफोड झाला, त्या बॉम्बफोड हल्ल्याच्या नंतर माझं एक टायटल जागाव मराठा आणि तेव्हाच मुंबईमध्ये भैया भैयांची थोडीशी परिस्थिती खराब झाली, काही वातावरण राजकीय लागलं आणि त्यात आपलं टायटल पडलं जागा हो मराठा, लोकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला। तो प्रयोग 4 जागेमध्ये 2011 केला होता दिनांक भावमध्ये आणि प्रयोग तिकीट न विकताही हॉस्टेल झाला, तर तेव्हा एवढी मोठी आमची मंडळी नव्हती, त्यावेळी आत्ता जे मार्केटमध्ये जे नमन आहे तशी नमन पण नव्हती, उत्कृष्ट नमन होती। तो प्रयोग एवढा आमचा उत्कृष्ट चालला की त्याच्या आम्ही जवळ 20-22 प्रयोग केले, त्यानंतर काही कलाकार आपल्या कुटुंब बाजूला आले, काही दुसऱ्या कलापथकात जॉईन झाले, काही कलापथक चालू केली, त्यानंतर त्याच्यानंतर माझं एक वंगनाट्य आलं, ते खूपच चाललं आणि ते वंगनाट्य एक सामाजिक प्रबोधन होतं, कुंकू हे सहभाग त्याचे 25 प्रयोग आम्ही केले, त्याच्याच कलाकार मुंबईमध्ये सुद्धा आहेत काय स्वतःचं असं ते निर्माण करतायत, परंतु ते वगळता कुंकू हे सहभाग हे एक टिकली आणि कुंकू त्याचा फरक स्त्री पुरुष नवरा बायकोचा फरक सांगणार होतो, खूप गाजलं ते वंगनाट्य आणि नंतर मग काही कलाकार त्यातून थांबल्यानंतर दुसरा कलाकार घेऊन तेवढं ताकदीचं भक्त म्हणून थांबवत। बरोबर, आता कार्यक्रम करायला खर्चिक बाब होते आणि तुम्ही 175 हे कार्यक्रम तुम्ही करताय, तर तुमचा जो आर्थिक व्यवहार आहे कशा पद्धतीने एखाद्या कुठल्या कॉर्पोरेटर किंवा एखाद्या पक्षाला किंवा कोणाचा संबंध मिळते की तुम्ही सोडू शकता? बरं, आमचा साई श्रद्धा कलापथक आमचं कोर कमिटी गेली 10 वर्ष कमिटी आपल्या पद्धतीनं हँडल करतो, आम्हाला जर आर्थिक जर पाठवण म्हटलं तर तसं कोण बाप माणूस नाही की तो आम्हाला पैसे पुरवतो, परंतु आम्हाला काही गोष्टी अशा फायद्यात पडलेल्या आहेत की आम्ही कोणतंही काम करायला घेतलं आणि त्याचं आम्ही थोडंसं चर्चा घेतली आमच्यात कोण नाही म्हणजे असा माणूस तयार होतो तर ही आपण करूया हे मी करतो, जसं आम्ही आता समजा आम्हाला ड्रेस आज आहे तर लगेच बापू चाचे म्हणून त्याने लगेच सांगितलं मी जेवण करून देतो, पैसे नाही विचारले मग आम्ही त्याला किती घेणार बरोबर ना, नाश्ता सुद्धा तसं कोण नाही देतो, परंतु प्रयोग थिएटरला करताना आम्हाला ग्रुप कास्ट करावा लागतो, पण आम्हाला अनुभव आहे 25 वर्षापासून पाठचा अभ्यास करत गेली 10 वर्ष माझी सगळी मंडळी बसली बाजूला, 10 वर्षात आम्हाला आठवत नाही आजच्या ग्रुपचा पहिला प्रयोग आपटला किंवा नुकसानमध्ये गेला, आमचा पहिला प्रयोग जर आम्ही केला तर एस एस हे सगळं आम्ही एका प्रयोगातच काढतो। अखंड महाराष्ट्र म्हटलं तर साई श्रद्धा कलापथक आता हे कलाकारांमध्ये नाव आहे, तर एवढे कलाकार तुमच्यासोबत आहे स्पेशली कलाकार जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचं म्हणतात बरं, आता मागच्या मुलाखतीत मी अमर मराठीचं नाव सांगितलं आवडणार नाही मला अमर मराठी सगळेच त्याला आवडतात पण अग्रेसिव्ह कोणतरी लागतो, आता माझे बसलेले बाजूला शिवाजी म्हणून काम करतात
आज ते काम करायचं जे वेळेनुसार, परंतु आज जे आम्हाला जे नेपथ्य लागते जे ड्रेसिंग लागते त्याचं किशोर सराने बनवलंय. तिथे पैशाने आम्हाला विचारले आमच्याकडे एवढे पैसे होतात, पण त्याने स्वकर्ताने स्व माहितीने डिरेक्ट करून जातात. मला आवडणारे सगळेच काय वाटतात, साडी बनली आहे, भाकरी आहेत, किशोर बाहेर मुली आहेत, आता सगळे रुपात भोजन करत आहेत. तर देशामध्ये अमोल भाकरी साळवी हे ज्यांचं काम कसं आहे की कोणते काम केलं तर साळवी नाकाने फोन केलं साळवी कामात गेली असतात, कधी फोन उचलत नाही साळवी परत फोन करणार, पण आपल्याला हवं तेव्हा होत नाही. मग कधी कधी अमोल भाकरी एकदम जवळ असतो, आम्हाला फोन अमोल दुसऱ्या शेतात तिसऱ्या फोन उचलणार नाही, एकदा रिटर्न फोन करणार कामात असेल तर. पण कोणी अग्रेसिव्ह करायला नाही, आवडतं करायला म्हणतात त्यांना सगळेच आहे. शेवटचा मला असा प्रश्न असेल की इतिहास म्हणजे आता 25 वर्ष तुम्ही कार्यक्रम करता म्हणजे इतिहास खूप सुंदर वाटते, तर खऱ्या अर्थानं राधाने सगळे दाखवतात त्याच्याबद्दल तुम्ही कशातून सांगेल की प्रेमच का काही आहे की अजून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. हा एकदम खोचक प्रश्न आहे तुमचा. परवाचे पत्रकार विसरले विश्लेषण घ्यायला तुम्ही चांगला विषय घेतला. बघा माझ्या माहितीनुसार माझ्या गुरुवाराच्या अभ्यासानुसार आणि शक्तिदुराचा अभ्यास केल्यानुसार जर आम्ही पाहिलं तर राधा कृष्ण ही समान आता आम्ही दाखवतो, समान मयाची म्हणा समान, पण राधा कृष्ण इतिहास काढला तर कृष्ण हा छोटा बाळ होता, राधा ही अन्य कवड्याची सून होती, तिलाही मुलं होती, ती मनानं प्रेम करती. कारण कृष्णानं सातव्या अवतारात तसं तिला श्रीहरी विष्णूनी सातव्या अवतारात तिला वचन दिलं होतं की तुझ्यावरून मी संघ पाहिजे कसे आहे, पण ते विभिन्न शरीर विभिन्न पंथात, म्हणून आठव्या अवतारामध्ये ती राधा अन्याय गवळ्याच्या अंगारात आली आणि कृष्ण हा गवळ्याचा धरला होता, परंतु तो मानवी देह धारण होता आणि तिथे तो बाळ आहे. आम्ही आज काय करतोय बऱ्याचशा नमनकरांना मला टीका झाली की नाही म्हटल्या, कोणीही पण लक्ष नमन केली त्याने राय मानून पण घेऊ नये, पण त्याने इतिहास शोधावा की हे कांचे बोलले ते खरोखर असं नाही का. कारण आज जर विचार केला तर कृष्ण हा पाळण्याचा बाळ होता, तेव्हा गोपिकाने पाळणा हरवला होता, कृष्णानं सगळ्या सगळ्यांसमोर समवेत रास क्रीडा खेळ म्हणजे दांडियाचाच खेळलेला आहे, खेळ खेळला आहे. पण आम्ही काय करतो राधा कृष्णाचे प्रेम कहाणीसारखे गाणं गातो, हा वेगळा इतिहास तुम्ही आतापर्यंत लोकांसमोर. मी माझ्या नवनामध्ये कधीच राधा कृष्ण एकत्र प्रेमानं प्रेमी युगल दाखवले नाही, एकांतात बसलं मी हा मला पटलं नाही. तर माझ्या कुटुंबी जेव्हा अभ्यास इतिहासने जगता जगतो, हा कारण कसं आहे जेव्हा आपल्या माझ्या कुटुंब वाचक असतात म्हणजे तुझ्या पंधरीचे वडील बाबा मधुर पंधरी वाचक गौरी आहे जातील त्यांना तर पूर्ण इतिहास माहिती आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं की हे असं नाही आहे, कारण ती बाई आहे आणि तो मुलगा आहे, ती कडेवर घेऊन त्याला इतिहास होती असा इतिहास आहे. पण काही पुस्तकामध्ये काही लिहिले हा प्रत्येकाच्या बुद्धीचा असतो, परंतु आम्ही आज काय करतो संस्कृती दाखवताना ती ती जोडी सेम दाखवतो. शक्तिपुरामध्ये राधाकृष्णाच्या गवळ्यांमध्ये विटंबना करून सोडतात, कारण त्या प्रत्येक शाळेची बुद्धी जोडली असेल करतो. दंगाली बाई आहे आणि हा नुकता जन्मलेला बाळ आहे, साधारणतः 10-12 वर्षाचा असेल, फक्त तिला ते कळत होतं की हा माणूस श्रीहरीच आहे, ती त्याच्यासाठी प्रेम करत होती, त्या शरीरावर नव्हती, त्या देवावरती प्रेम करत होती बाई ती बाई. आम्ही काय करतो दोघांना एकत्र आणतो, प्रेम गीत दाखवतो आणि मग एखादं गाणं करतो, लोकांनी टाळ्या शिक्षा वाजवल्या, आजच्या पिढीला ह्याचं माहिती नाही, त्यांनी खरोखरच ज्याला कोणा माहिती आहे वाचून अवलंबून करा जरूर छान. म्हणजे हा दृष्टिकोनातून आपण लगेच प्रचार माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू, तर खऱ्या अर्थात आता तुम्ही ज्या ज्या कलाकारांना आपल्याला दिली अमोल भाकरी सर आणि मी प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं भाकरी सर की तुम्ही आताच चालेलच्या माध्यमातून छान असं काम मिळालेले आहे, तर ते कलाकार मिळतच आहे आणि तुम्ही यावेळी याच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून तुम्ही काम करताय, तर खऱ्या अर्थात तुम्ही साईसुद्धा कलाकार तुमचा अनुभव करताय. नक्कीच, खरं तर त्यांचा गोपर्यंत आपण नेहमीच माझ्या पाठीशी असते, त्याचे आशीर्वादही पाठीशी असतात. म्हणजे सुरुवात मुळात आमच्या घरापासूनच शारीरिक कलेचा वारसा, आजोबा वडील आणि दादा सुद्धा तिथपासून आमच्या कलेमध्ये रंगात रक्तच आमच्या कलेच रक्त आहे, त्याच्यामुळे तिथून जी सुरुवात झाली शाळेपासून म्हणजे नाचापासून नमनापासून गावापासून उंबऱ्याच्या नंतर मला कुठेतरी हवं होतं प्लॅटफॉर्म, मला काम करायचं होतं. त्यावेळेस आम्ही 2013-14 कॅन्सरचा कार्यक्रम आयोजन केला होता, आयोझन केल्याच्या नंतर कॅन्सरची ओळख आली की हा मी असा असा आहे मला काम करायचं आहे तुमच्यासोबत, तेव्हा त्या पहिल्याच कॉलवर बोलली की ठीक आहे आता नवीन आपण एक सुरू करतो आहे साहित्याचा त्याच्यामध्ये येऊ शकतो करू शकतो. पण तिथून जी साहित्य संघातून जी माझी सुरुवात झाली कॅन्सर सरांसोबत काम करायच्या जवळजवळ तुम्ही 100-200 रुपये आहे आणि जेव्हा आलो होतो ते अगदी कोरा खरखरीत होतं की मला अभिनयातही काही कळत नव्हतं, गायनाचं कळत नव्हतं किंवा लिखाणातही कळत नव्हतं, पण त्याच्यानंतर इथे येऊन या कलामंचात मी अभिनेताही झालो, गायकही झालो, कवीही झालो आणि इतर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा
पुढाकार घेतो आणि समोर असतो त्यांच्यासोबत ताले. आणि सांगायचं झालं तर अनेक माझ्यासाठी कलाकार खूप त्यांच्या तालमीत शिकून पुढे गेलेले आहेत, आज इथेही आहेत आणि त्याच्या पुढेही गेले, सगळे नावरूपाला आलेले आहेत. त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायला आणि यापुढे आज 175 आहेत, 200 250 500 मला असंख्य प्रयोग करण्याचा त्यांचा भाग होण्याचा मला खूप संधी मिळेल त्याचं मी बाकी असेल. काय आता तुमच्या आयुष्याचा उगमच त्याला त्या उगमच सुरुवात माझ्या इथूनच नाही.